जमिनीचं किंवा भूभागाचं क्षेत्रफळ मोजणं खूप गरजेचं असतं. भूमिती या शब्दात भू म्हणजे पृथ्वी किंवा जमीन आणि मिती म्हणजे मोजमाप. भूमिती म्हणजे पृथ्वीचे किंवा जमिनीचे मोजमाप होय. आपण भूमिती अजून वेगवेगळ्या प्रकारे विकसित केली आहे. क्षेत्राचं मापन करणं हे एक महत्वाचं आणि सगळ्यांना उपयुक्त असणारं कौशल्य आहे. आपण हेच कौशल्य मिळवण्यासाठी सुरुवात केली आहे. एकामागून एक सूत्रांच्या सहाय्याने आपण हे शिकलो. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर एल गुणिले बी. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर ए चा वर्ग, इथे ए म्हणजे चौरसाची बाजू होय. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. उंची म्हणजे दोन समांतर बाजूंमधील अंतर. सोमूनी सरांना विचारलं, मी पतंग उडताना पाहिला त्याचं क्षेत्रफळ आपण शोधू शकतो का? हो नक्कीच. आपण ज्या पतंगाच्या सर्व बाजू एकरूप आहेत म्हणजे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आता शोधूया. समभुज चौकोनाचे गुणधर्म कोणते आहेत? सर्व बाजू समान, कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे. त्याचे कर्ण परस्परांना ओ बिंदूत छेदतात. ए ओ बरोबर ओ सी, बी ओ बरोबर ओ डी. कोण ए ओ बी, बी ओ सी, सी ओ डी आणि डी ओ ए हे काटकोन आहेत. कर्ण ए सी बरोबर डी वन, कर्ण बी डी बरोबर डी टू. सोमूने एक कागद घेतला, त्याचा समभुज चौकोन बनवला आणि कर्ण ए सी वर त्याने त्याची घडी घातली. नंतर ओ बी वर घडी घातली. चार एकरूप काटकोन त्रिकोणांपासून एक समभुज चौकोन तयार होतो, ज्याच्या काटकोन करणाऱ्या बाजू कर्णाच्या निम्म्या लांबीच्या आहेत. म्हणजेच बाजू या 1/2 आणि 1/2 इतक्या आहेत. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 कंसामध्ये 1/2 गुणिले 1/2. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 4 × 1/2 × 1/2 × 1/2 बरोबर 1/2 × 1/2. दोन कर्णाचा गुणाकार भागिले 2. एक कर्ण 6 आणि बाजू 5 असलेल्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी दुसरा कर्ण दिलेला नाही, तरी सुद्धा आपल्याला त्याची बाजू म्हणजेच काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे हे माहिती आहे. म्हणूनच 6/2 = 3 म्हणजे आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून दुसरी बाजू 4 काढता येते. म्हणजे त्याचे कर्ण 6 आणि 8 होय. म्हणून क्षेत्रफळ बरोबर 8 × 6/2 = 24 चौरस एकक.